नमस्कार मित्रांनो, आपलं परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पोस्ट ऑफिसच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेले एक नवीन अपडेटबद्दल सविस्तरपणे माहिती घेणार आहे. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती आलो आहे, तर आपण इथं पोस्ट ऑफिसची ऑफिशियल वेबसाईट पेस्ट करूया. मी आधीच कॉपी करून ठेवली होती. जर आपल्याला ही लिंक पाहिजे असेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समधून तिथून क्लिक करून आपण ह्या लिंकवरती येऊ शकता. आपण पाहू शकता आपण ऑफिशियल वेबसाईटवरती आलो आहे, तर साईडला दिलेले थ्री डॉटवरती क्लिक करून आपण आपले क्रोम डेस्कटॉप मोडवरती सेट करूया. आपण आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलो आहे, तर आपण पाहू शकता इथे साईटला ॲप्लिकेशन लॉग इन आणि रजिस्टर कॅन्डिडेट हे ऑप्शन दिसत आहे. तर आपण स्क्रोल डाऊन थोडं खाली येऊया, तर आपण पाहू शकता डेव आपली फॉर्म कधी भरले गेले होते, आपण पेमेंट कधी केले होते व आपल्या परीक्षा कधी झाल्या होत्या. शेवटला एक अपडेट आलं, ऑब्जेक्शन द ट्रॅकिंग द क्वेश्चन द चॅलेंज सिस्टम द डेट. आपल्याला 4/2/2021 ते 7/2/2021 याच्यामध्ये आपण दिलेले आपले क्वेश्चन, त्यावेळेस त्यांनी आपल्याला आपले क्वेश्चन जे दिलेले आहे त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेण्यासाठी ह्यो टाइम पिरियड दिला होता. तर आपण एका त्या लिंकवरती क्लिक करूया, पण ती लिंक आत्ता सध्या ओपन होणार नाही कारण त्याचा टाइम पिरियड पूर्णपणे संपलेला आहे. असाच एक छोटासाच अपडेट आहे, म्हणजे याचा काहीही संबंध नाही आपल्या रिझल्ट संघ. आपला रिझल्ट लागण्यास खूप टाईम आहे, कमीत कमी 1 ते 1.5 महिन्याचा टाईम आहे. जर आपल्याला अजून अशा पोस्ट ऑफिसबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.